रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची। बरेचसे प्लॉट खरपल्यामुळं पूर्ण कांद्याच्या म्हणजे बऱ्यापैकी पात खराब झाली आहे। कांद्याच्या प्लॉटची ग्रीनरी पण चांगली आहे आणि कांद्याची साईज पण जबरदस्त झालेली या ठिकाणी। महत्त्वाचं म्हणजे कांद्यामध्ये कमी खर्चात सही झाली। रामा अॅग्रोटेक जैविक कांद्याचा दारवा मान आणि फुगवत जबरदस्त आणि सर्व या ठिकाणी जैविक उत्पादनाचा या ठिकाणी वापर केला आहे। नाही रासायनिक वर साईज भेटायची पण ही एकदमच बंपर साईज आहे। नमस्कार, रामकृष्ण आरे, माझं नाव गणेश अशोक देशमाने, मुक्काम पोस्ट वांबोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। तर आता आपण या ठिकाणी आडावाडीमधील आपण आज कांद्याच्या प्लॉटवरती उभा आहोत। तर या कांद्याच्या प्लॉटसाठी जैविक क्षेत्रातील असणारी अग्रगण्य कंपनी रामा अॅरोटेक कंपनीचं या ठिकाणी आपण पूर्ण मार्गदर्शन दिलं आहे। बरेचसे प्लॉट खरपल्यामुळं पूर्ण कांद्याचं म्हणजे बऱ्यापैकी पात खराब झाली आहे, पण आज तुम्ही अपोज होता या ठिकाणी। कांद्याच्या प्लॉटची ग्रीनरी पण चांगली आहे आणि कांद्याची साईज पण जबरदस्त झालेली आहे या ठिकाणी। चला आपण तर आपण या ठिकाणी शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना आपण जाणून घेऊ की यांना आपल्या रामायरोटेक पद्धती रामायरोटेक कंपनीचा नाव औषध वापरलेत त्यांना काय फरक वाटला म्हणून। चला तर आपण शेतकऱ्याला जाऊ आपण। सर नमस्कार। नमस्कार। आम शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या। नमस्कार, माझं नाव अशोक आढाव, राहणार आडावडी, तालुका जिल्हा अहमदनगर। तर सर आपण रामायरोटेक कंपनीचे तुम्ही या ठिकाणी कांद्याकरता आपले सर्व प्रोडक्ट वापरले? हो वापरले। तुम्हाला आता का आपले प्रोडक्ट वापरले म्हणून तुम्हाला काय फरक वाटला कांद्यामध्ये? आपल्या महत्त्वाचं म्हणजे कांद्यामध्ये कमी खर्चात साईज झाली आणि अशी साईज अगोदर आम्हाला भेटलीच नव्हती। भरपूर प्रमाणात तुम्हाला तर कसं वाटतं रासायनिकच्या तुलनेमध्ये जैविक तुम्ही रामायरोटेकचं तुम्ही जैविक औषध वापरले तुम्हाला काय वाटलं, याचा फरक काय वाटला तुम्हाला? म्हणजे रासायनिक तुम्हाला स्वस्त वाटलं का रामायरोटेक स्वस्त वाटलं तुम्हाला? नाही, रामा अॅग्रोटेक जैविक कम्पेअर रासायनिक स्वस्त वाटलं। दुसरी गोष्ट त्यासाठी रिझल्ट तुम्हाला रिझल्ट चांगला आहे कांदा, म्हणजे खर्च पण कमी झालाय आणि साईज पण म्हणजे भेटली, म्हणजे उत्पादन पण तुमचं चांगलं वाढले, तुमचं खर्च पण कमी झालाय। त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता कांद्याबद्दल? नाही, कांद्याबद्दल इतर शेतकऱ्यांनी रामा अॅग्रोटेकचे प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही, वापरले पाहिजे। कारण तुमचा समोर रिझल्ट आहे, कारण कांद्याचा दारवा मान आणि फुगवण जबरदस्त झाली। शेतकरी मित्रांनो, साईज झाली आहे, माना चांगल्या होत्या आणि दारवा चांगला आहे आणि सर्व या ठिकाणी जैविक उत्पादनाचा या ठिकाणी वापर केला आहे। जैविक क्षेत्रातील असणारी अग्रगण्य कंपनी म्हणजे रामा अॅग्रोटेकच्या ठिकाणी त्यांनी सर्व उत्पादने वापरलेत, त्यामुळे त्यांना समाधान झाले, बरोबर आहे का? हो, तुम्हाला म्हणजे पूर्णपणे समाधानी? हो, समाधानी। आता जी तुम्हाला जी साईज भेटली तर या अगोदर तुमच्या याच्यामध्ये क्षेत्रात अशी साईज भेटली का तुम्हाला रासायनिक वरती? नाही, रासायनिक वर साईज भेटायची पण ही एकदमच बंपर साईज भेटली आहे। म्हणजे साईज पण चांगली झाली, कलर पण चांगला आहे, कलर आणि एकसारखी साईज भेटली सगळी, म्हणजे फुगवण पण शेतकरी मित्रांना चांगली झाली आहे। शेतकरी सांगणं येते की जैविक उत्पादन वापरल्यामुळे रासायनिक न वापरता जैविक वापरल्यामुळं त्या कांद्यामध्ये त्यांचा खर्च कमी झाला आहे आणि कांद्याची साईज त्यांना मनासारखी झालेली आहे, साईज झाली, कलर झाला आहे, चमक आली आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी जैविक क्षेत्रातील असणारे रामा अॅरोटेकचे उत्पादन सर्व वापरावे आणि आपल्या शेतीमध्ये चांगला बदल असा करून घ्यावा। सर आता तुम्ही दरवर्षी तुम्ही कांदा करताय? हो, दरवर्षी कांदा करतो। मागच्या वर्षी मी रासायनिक कांदा केला होता। हो, आता हे क्षेत्र किती गुंठे क्षेत्र आहे आपल्या देशामध्ये? क्षेत्र 20 गुंठे, अर्धा एकर। शेतकरी मित्रांनो, अर्धा एकर क्षेत्र आले आडासाठी मानताय, हे अर्धा एकर क्षेत्र आहे आणि त्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये दरवर्षी कांदा करत असतात, पण त्यांनी मागच्या वर्षी रासायनिक पद्धतीने कांदा केला होता आणि ह्यावर्षी तुम्ही प्रथमच रामा अॅग्रोटेक ट्रीटमेंट वापरले। हो, तुम्हाला फरक काय वाटतं? मागच्या वर्षी मी किती उत्पन्न केलं गोण्याचं तरी पण गोण्यामध्ये? मागच्या वर्षी 50 किलोच्या 100-105 बॅगा निघायच्या, ह्यावर्षी उत्पन्न 20-25 गोण्यानी वाढायला असं वाटतंय, 125-130 बॅगा अर्ध्या एकरात निघतील असं। म्हणजे तुम्हाला म्हणजे रामा अॅग्रोटेक तुम्ही औषध वापरल्यामुळं तुम्हाला मागच्या वर्षीपेक्षा रासायनिक खतापेक्षा तुम्हाला ह्यावर्षी 25 बॅगा एक्स्ट्रा वाढणार आहे? हो, वाढतील। दुसरी गोष्ट, आपला खर्च पण कमी झाला आहे। खर्च पण म्हणजे रामा अॅग्रोटेकमध्ये तुम्हाला काय रासायनिकपेक्षा रामाॅटिक औषध वापरल्यामुळं तुमचा खर्च पण वाचलाय आणि तुमचं उत्पन्न पण वाढले। हो, म्हणजे तुम्हाला 20-25 गुणा तुमच्या वाढल्या धरून त्याला 1000 रुपये आपल्या गुणी पडते समजा शेतकरी मित्रांनो, तर 25 गुणा म्हणजे 25 रुपये आपल्या या ठिकाणी वाढल्या, म्हणजे आपले खर्च पण आपला वाचलाय आणि नाही का आपलं उत्पन्न पण देखील चांगलं वाढलं। म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी जैविक वापरणं त्यांचं म्हणजे कांद्यामध्ये त्यांना चांगलं बदलू शकतो, बदलू शकतो, सर्व शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं आहे।
जैविकमुळे म्हणजे रस आहे, म्हणजे जमिनीचा पोत पण व्यवस्थित राहतो, पण सुधारतोय, म्हणजे तुम्हाला पिकाला पण फायदा होतोय. तुम्ही जैविक वापरल्यामुळे तुम्हाला पिकाला चांगला फायदा होतो, तुम्हाला पुढे पिकासोबत तुम्हाला चांगला फायदा होतो, चांगला फायदा होतो, म्हणजे जमीन पण वाचते आपली, माती पण वाचते, जमिनीचा पोत पण सुधारेल. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की तुम्ही रामरटेचे तुम्ही उत्पादन वापरल्यामुळं तुम्हाला म्हणजे चांगला म्हणजे फरक पडलाय. हो, म्हणता शेती तुमची, खात्री आमची, या पद्धतीमध्ये रामरटेक काम करते. आणि दुसरी गोष्ट, नाच केला पण वाया नाही गेला, या पद्धतीने आपण बोलू शकतो आपण. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर. धन्यवाद, धन्यवाद.